आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी 2 महिन्यांनंतर बुधवारी संतनगरी शेगावात दाखल झाली आहे. 700 वारकरी आणि 1300 किलोमीटरचा पायी प्रवास करून श्रींची पालखी संतनगरीत परतली आहे. अतिशय नयनरम्य सोहळ्यात लाखो भाविकांनी केलेल्या जयघोषामुळे संतनगरीतील वातावरण भक्तिमय झालं होतं. हलक्या पावसाच्या सरी टाळ मृदुंगांचा निनाद, माऊली गजानन महाराज ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष, विविध वाद्यांचा गजर, रांगोळींच्या पायघड्या, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी संतनगरीत दाखल झाली. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. पंढरपुरात 12 जुलैपर्यंत मुक्काम केल्यावर पालखीने 13 जुलै रोजी शेगावकडे प्रवास सुरू केला. बुधवारी शेगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आगमन होताच श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रींचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले. सर्वत्र भाविकांची मांदी आळी दिसून येत होती, त्यामुळे शहराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं. यावेळी गणगणगणत बोतेच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. श्रींची पालखी नगर परिक्रमा करून सायंकाळी मंदिरात दाखल झाली. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या तालावर श्री विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष करत पालखीचं स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याचं यंदाचं 53वं वर्ष होतं. आकर्षक रिंगण सोहळ्यानंतर श्रींच्या पालखी सोहळ्याची महाआरतीने सांगता झाली.